राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या आरक्षणात खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचे विधान. याचा निषेध नोंदवण्यासाठी मागासवर्गीय कर्मचारी संघटनांनी येत्या 1 मे रोजी आझाद मैदानावर शपथ घेण्यात येणार असून आगामी निवडणुकात महत्त्वाच्या राजकीय पक्षांना मतदान करायचे नाही असा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असताना व केंद्र सरकारने त्यानुसार आदेशाचे पालन राज्य सरकार करत नसल्याचे राठोड म्हणाले आहेत. नमस्कार. जय भीम, जय ज्योती, जय सेवालाल, जय विज्ञान, जय ओबीसी. बंधूंनो, मी आमदार हरिभाऊ राठोड, माजी खासदार, आज आपल्याला विनंती करतो की 1 मे हा आपला महाराष्ट्र दिन आणि तसंच जागतिक कामगार दिवस आहे. या दिवशी जे अन्याय अत्याचार आपल्या मागासवर्गावर होत आहे त्याचं पाढे वाचण्यासाठी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने 1 तारखेला आझाद मैदान मुंबई येथे मोर्चाचे आयोजन केलेलं आहे. या मोर्चाला आपण आवर्जून यावं, कारण अनेक प्रश्न आहे. ओबीसीचे प्रश्न आहे, ओबीसीचं आरक्षण चाललं आहे, भटके विमुक्त बारावृत्तीदार यांना आरक्षण मिळत नाही, क्रिमी लेअरमधून वगळा म्हणून आम्ही सांगतोय, सरकार वगळत नाही आहे, यांच्या स्कॉलरशिप मिळत नाही वेळेवर, आणि जे SC ST ला जे संविधानिक आरक्षण आहे ते सुद्धा सरकार काढून घेत आहे. आणि कुठल्याही कोर्टाचं न्यायालयाचं बंधन नसताना ऑन द कॉन्ट्ररी 5 जजेसनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयाच्या हे आरक्षण चालू करा. DOPT ने निर्णय घेतलेला आहे, माननीय पंतप्रधानांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आहे, आणि आपल्या महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला कळवलेलं आहे. परंतु इथलं जे सरकार आहे जाणीवपूर्वक हे आरक्षण थांबवत आहे. इथले जे AG आहे, अटॉर्नी जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी खोटी माहिती सरकारला दिलेली आहे की 28306 आपली केस पेंडिंग आहे. वास्तविक कुठली केस पेंडिंग नाही आहे. आत्ता जो रिसेंट 28 जानेवारीचा जो रिझल्ट आलेला आहे सर्वोच्च न्यायालयात, त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की त्या केडरचं बॅकलॉग आहे का बघा आणि रोस्टरप्रमाणे आरक्षण द्या. असं असतानाही हे सरकार आरक्षण चालू करत नाही. अनेक प्रश्न आहे. कंत्राटी कामदार आहे, त्यांचा प्रश्न आहे. महिलांचा जो ज्या महिला बचत गटवर काम करतात त्यांना अपुरे पगार आहे, त्यांना मानधन कमी मिळत आहे. प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा कटकार असताना सरकार करत आहे. या सगळ्यांसाठी आणि आज आपल्यावर जो अन्याय होत आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आपण जरूर या. आपल्या 200 जवळपास संघटना, विविध संघटना, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट या एकत्र आलेल्या आहेत, पहिल्यांदा एकत्र आलेल्या आहेत. याची ताकद आपण दाखवूया. या आझाद मैदानला 1 मे रोजी